महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी अतिशय महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले मुंबईच्या ट्रॅफिक मुक्तीचे जनक देशाचे रस्ते विकास मंत्री आदरणीय गडकरी साहेब ज्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम होतोय ते माझे ज्येष्ठ सहकारी आमच्या कोकणचे सुपुत्र दीपकभाई केसरकर व्यासपीठावर उपस्थित आमदार सेलवनजी श्रीमंत सरदार करुणसिंहजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर सर्वांचीच नावं घेत नाही सगळेच दिग्गज आहेत आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर जग फिरून आल्याचा भास होतो त्याच्यामुळे सगळेच जगातले आमचे मराठी मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित विविध देशातून आलेले सर्व मराठी भाषेचे प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आपलं मुंबई शहरामध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि दीपकभाईंना मनापासून धन्यवाद देतो की गेले 3 दिवस महाराष्ट्राच्या उद्योगाची ताकद ही जगामध्ये काय आहे हे बघण्याचं जे भाग्य आम्हाला सगळ्यांना मिळालं त्याचं सगळं श्रेय दीपकभाईंना आहे आणि म्हणून तुमच्या विभागाला देखील मनीषाताई मनपूर्वक मी धन्यवाद देतो. आज आनंद गानूसाहेब ह्या ठिकाणी आहेत, सुयश चव्हाण साहेब आहेत, BMMचे सगळे पदाधिकारी आहेत. मला असं वाटतं की महाराष्ट्रानं या विश्वाला देखील जे भरभरून दिलेलं आहे ते दाखवणारा हा मुंबईतला कार्यक्रम आहे. आणि मी ज्यांच्याशी चर्चा केली उद्योजक म्हणून दीपकभाईंनी मला सांगितलं होतं की तू देखील कोकणातला आहेस त्याच्यामुळं जे जे उद्योजक आलेत त्यांना नक्की काय पाहिजे हे समजून घेतलं गेलं पाहिजे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील यांनी देखील आम्हाला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की जे रेड कार्पेट आपण अन्य लोकांना देतो तेच रेड कार्पेट भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या उद्योजकांना परदेशातल्या मिळायला पाहिजे ही भूमिका घेणारं आमचं शिंदे फडणवीस सरकार आहे. आणि म्हणून आनंदजी मी आपल्याला शब्द देतो की आपली देखील भेट झाली आज सकाळी तुमच्या सर्व सहकाऱ्यांची भेट झाली. शेवटी महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी देशाच्या पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे आणि त्या उद्योजकांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येऊन तुमची इंडस्ट्री सुरू करायची असेल, तुम्हाला एक्सपान्शन करायचं असेल तर तुमच्यासाठी एक नवीन धोरण आमच्या उद्योग विभागामार्फत बनवलं जाईल आणि तुम्हाला देखील पूर्ण राजाश्रय महाराष्ट्र सरकारकडनं दिला जाईल हा उद्योगमंत्री म्हणून मी आपल्याला दिलेला शब्द आहे. कारण शेवटी ज्या ज्या भूमिका घेऊन तुम्ही परदेशामध्ये काम करताय ज्या ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्वतःची इंडस्ट्री वाढवताय आमची देखील मनापासूनची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या सोर्सेसनी तुमच्या ओळखीनी अजून जास्त इंडस्ट्री ही महाराष्ट्रामध्ये आणली पाहिजे. आणि मी काल परवा देखील सांगितलं की महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री आणत असताना अनेक वेळा गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली देखील आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आज महाराष्ट्रामध्ये 9 लॉजिस्टिक पार्क होत आहेत त्याचं सगळं श्रेय नितीन गडकरी साहेबांना जातं. आणि काम करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितलं ज्यांचा उल्लेख मी केला की खऱ्या अर्थानं मुंबईच्या ट्रॅफिकला बाजूला करून सुखानं श्वास घ्यायचा निर्णय जर पहिला कोणी देशामध्ये घेतला असेल फ्लायओव्हर करून तो गडकरी साहेबांनी घेतलेला होता आणि तो कशा पद्धतीनं घेतला होता हे मुंबईत आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. आणि म्हणून केंद्र सरकारची ताकद देखील आमच्यासोबत आहे. उद्योजकांना इथे आल्यानंतर नक्की काय बेनिफिट्स पाहिजेत याची चर्चा देखील आम्ही गेले 2-3 दिवस केलेली आहे. आणि म्हणून उद्योगमंत्री या नात्याने मी आपल्याला एवढा शब्द देतो की तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत महाराष्ट्राच्या सरकारकडनं, ज्या काही अपेक्षा आहेत उद्योग विभागाकडनं, त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी मिळून स्वीकारलेली आहे. फक्त तुम्ही येत असताना चांगली इंडस्ट्री आणली पाहिजे, तुमच्या नवीन नवीन कल्पना महाराष्ट्राला दाखवल्या पाहिजेत, अजून आपण काय करू शकतो हे महाराष्ट्र सरकारसमोर मांडलं पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि नुसतं सोबत नाही तर तुम्हाला जे जे काय आवश्यक आहे मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल लँड असेल. मला मगाशी कुणीतरी गडकरी साहेब असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जमीन मिळत नाही असा आमचा मागच्या 3 वर्षातला अनुभव आहे. मी साहेब तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो की महाराष्ट्रामध्ये अशी काही परिस्थिती आलेली नाही. आपल्या इंडस्ट्रियलिस्टना जर महाराष्ट्रामध्ये MIDCची जागा पाहिजे असेल तर ती तात्काळ उपलब्ध करून दिली जाईल हा देखील माझा आपल्याला सगळ्यांना शब्द आहे. त्याच्यामुळे गैरसमजावर विश्वास न ठेवता सत्य काय हे देखील आपण पडताळून बघितलं पाहिजे.
काही कालावधीपूर्वी आपल्याला माहीत असेल की वेदांत फॉस्कॉन निघून गेला, सिनारमस निघून गेला, एअरबस निघून गेला, अशा अनेक गोष्टी राजकीय गोष्टी केल्या गेल्या. पण मी परवा देखील माझ्या एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की राजकारणासाठी राजकारण हे आचारसंहिता लागल्यानंतर केलं पाहिजे. कायमस्वरूपी आपण जर राजकारण करत राहिलो तर शेवटी त्या बाबतीचा सेक्टर बदनाम होतो, तो प्रांत बदनाम होतो, आणि इंडस्ट्रियलिस्टना असं वाटतं की इथलं राजकीय वातावरण देखील चांगलं नसल्यामुळं आपण तिकडे जायचं की नाही. आणि म्हणून मी अनेकांना विनंती केली की वेदांता फॉस्कॉन हा जो काही गेला तो कोणामुळं गेला, कोणाच्या कालावधीमध्ये गेला हे आपल्याला सांगायचं नाही. पण आपल्या मनामध्ये गैरसमज राहता कामा नये की आपल्या महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग ही 18 महिने होऊ शकली नाही हे तुमचं दुर्दैव नाही, हे महाराष्ट्राच्या युवा पिढीचं दुर्दैव आहे. परंतु हे सरकार आल्यानंतर ज्याचा उल्लेख मी केला, सिनारमस नावाची जी कंपनी 20,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये करते, रायगडमध्ये करते, ती सगळी मंडळी मला भेटायला आली आणि त्यांनी पहिली व्यथा मांडली की आम्हाला जे इन्सेंटिव्ह लागतात, आम्हाला जे काही बेनिफिट्स लागतात, आम्हाला जी काही सबसिडी लागते ही देणारी कॅबिनेट सब कमिटी जर 18 महिने होऊ शकली नाही तर आम्ही भरलेले 37 कोटी रुपये आम्हाला परत द्या, आम्ही पुन्हा एकदा इंडोनेशियाला निघून जातो. आपल्याला आश्चर्य वाटेल, ही इत्यंभूत गोष्ट मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. पुढच्या 4 दिवसामध्ये कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग लागली आणि 20,000 कोटीचा जाणारा प्रकल्प हा पुन्हा एकदा ताकदीनं आम्ही महाराष्ट्रामध्ये ठेवला. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारची भूमिकाच ही आहे की उद्योजकांना जे जे काय लागेल ते दिलं पाहिजे. आता इन्सेंटिव्हच्या सकाळी काही चर्चा झाल्या, इन्सेंटिव्हच्या बाबतीमध्ये मी तर गडकरी साहेब असं सांगितलं तो तुमचा हक्क आहे, कारण इन्सेंटिव्ह म्हणून आम्ही जे तुम्हाला पैसे देतो ते टॅक्सेशन रूपानं ते आमच्याकडे येतात, सरकारकडे येतात, आणि त्याच्यातनं आम्ही 50% द्यायचे, 60% द्यायचे, 70% द्यायचे हे डिफाईन करत असतो. पण मी आज उद्योगमंत्र्यांना त्याने सांगतो की 100% देखील द्यावे लागले. महाराष्ट्रातले उद्योजक जे बाहेर आहेत, परत महाराष्ट्रामध्ये उद्योग करायला येणार आहेत, त्यांना 100% इन्सेंटिव्ह द्यावा लागला तरी चालेल, पण आम्ही ते महाराष्ट्रातल्या आणि बाकीच्या इंडस्ट्रीला देखील देऊ शकतो एवढी सगळी रचना आम्ही या सरकारमध्ये केलेली आहे. आणि म्हणून मला फक्त आपल्याला एकच विनंती करायची आहे की जसं मी गानू साहेबांना सांगितलं की आपण MOU करू, गरजे मराठी आपली जी संस्था आहे त्या सगळ्यांशी मी आज चर्चा केली, काल देखील चर्चा केली, आपण MOU करू, आपण परदेशामध्ये जाऊन रोड शो करायचे असेल रोड शो करू, कॉन्फरन्सेस करू, परंतु इथे इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे आणि देशातली सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे ही दाखवण्याची संधी आपल्याला मिळाली पाहिजे. म्हणून आपण एकत्र काम केलं पाहिजे. मला जपानचे देखील सहकारी या ठिकाणी भेटले, मला जर्मनीचे भेटले, मला UK देखील भेटले. या सगळ्यांना मी शब्द देतो की तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या अपेक्षा आहेत महाराष्ट्राकडनं आणि तुम्हाला जे महाराष्ट्राबरोबर काम करायचं आहे, महाराष्ट्र सरकारबरोबर काम करायचं आहे, 1% देखील आपल्या कुठच्याही गोष्टींकडे दुर्लक्ष होणार नाही ही ग्वाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर आपल्याला दिली तर ती चुकीची ठरणार नाही. आणि मला दीपकभाईंना देखील एक विनंती करायची आहे, भाई मुंबईतलं आता हे मराठी विश्वसंमेलन या ठिकाणी पार पडलेलं आहे, पुढच्या वर्षीचं आपण कोकणामध्ये घ्या, इकडचं वराडी सावजी सगळं तुम्ही इथं दिलं, पुढच्या वर्षी चांगली सुरमई पापलेट फिश करी आपण खायला देऊ, मोदक खायला देऊ, त्याच्यामुळं महाराष्ट्रामधली विविधता काय आहे हे देखील तुम्हाला माहितीच आहे, पण पुन्हा एकदा आपल्या पुढच्या पिढीच्या समोर येईल. आणि म्हणून माझी सूचना वजा विनंती आहे की हे जे संमेलन आहे हे महाराष्ट्राच्या प्रत्येक रिजनमध्ये जर आपण घेतलं तर तिथली संस्कृती काय आहे, तिथल्या पद्धती काय आहेत ह्या देखील आपल्या पुढच्या पिढीला कळू शकतील. आणि मला सगळ्या उद्योजकांना आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्या परदेशातल्या देशातल्या सगळ्या मंडळींना विनंती करायची आहे की पुढच्या विश्व मराठी संमेलनाला येत असताना तुम्ही कुटुंबासहित आलं पाहिजे. म्हणजे पुढची पिढी जी आमच्या आहे त्यांना नक्की हा महाराष्ट्र काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा काय, सावित्रीबाई फुलेंचा वारसा काय, महात्मा फुलेंचा वारसा काय, हा परदेशात असणाऱ्या आमच्या महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला देखील कळेल यासाठी आपण देखील सगळ्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मगाशी चर्चा करत असताना काही लोकांनी सांगितलं की उद्योगमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही काहीच जबाबदारी घेतली नाही, सगळीच जबाबदारी आमच्याकडे दिली. नाही, मी नक्कीच जबाबदारी स्वीकारलेली आहे. तुम्हाला जे जे काय लागेल ते सरकार देईल, पण उद्योग आणि उद्योजक आणणं ही जबाबदारी मराठी माणूस म्हणून आपण स्वीकारली पाहिजे ही मला आपल्याला विनंती करायची आहे. त्या ठिकाणी यावं लागेल, त्या ठिकाणी लोकांशी बोलावं लागेल, तिथल्या सरकारशी बोलावं लागेल, हे सगळं महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही करू, परंतु तुम्हाला कुठच्याही बाबतीमधली कमतरता पडणार नाही ही भूमिका आमच्या सरकारकडनं घेतली जाईल. दुसरी जी मगाशी आपल्या चर्चेमधनं एक शंका निर्माण झाली की कागदपत्रांसाठी वेळ लागतो,
आता कागदपत्रांसाठी वेळ लागतो हे गडकरी साहेबांना कागद हे 8 दिवस 10 दिवस 15 दिवस सह्या बघायची सवयच नाहीत, ऑन दी स्पॉट काम करण्याची सवय आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. मैत्री नावाचा एक चांगला कायदा आम्ही सरकारमध्ये आणतोय. बाकीच्या खात्यांवर देखील बंधनं राहतील आणि ज्या काही तुम्हाला परवानग्या द्यायच्या आहेत या 30 दिवसाच्या आत परवानग्या दिल्या गेल्या पाहिजेत. अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्र सरकार देखील उद्योजकांसाठी भविष्यामध्ये घेणार आहे आणि म्हणून उद्योजकांना जे जे काही लागेल ती देण्याची भूमिका ही महाराष्ट्र सरकारची आहे. एवढंच या ठिकाणी नम्रपणानं आपल्याला मी सांगतो. पुन्हा एकदा मुंबई नगरीमध्ये आर्थिक राजधानीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये ह्या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्राची संस्कृती पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र काम करूया एवढीच या ठिकाणी सूचना माझा आपल्या सगळ्यांना विनंती करतो. राणेसाहेबांचा ह्या ठिकाणी सत्कार झाला त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो. आणि मराठी माणूस कसा असतो हे जाता जाता फक्त आपल्याला सांगतो. सुयश चव्हाण या व्यासपीठावर इथं आहेत, बरोबर आहे ना? मला असं कळलं की तुमच्या घरामध्ये 7 ते 8 दिवसापूर्वी गोड बातमी तुम्हाला कळली. तुम्हाला घरच्यांनी असं सांगितलं की तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये जायचं नाही कारण आपल्या घरामध्ये गोड बातमी आहे, बरोबर आहे की नाही? तरीसुद्धा या व्यक्तीनं सांगितलं की मला माझ्या महाराष्ट्रामध्ये जायचं आहे. माझ्या घरात जरी आनंद असला तो आपण नंतर साजरा करू पण मला महाराष्ट्राच्या आनंदामध्ये सामील व्हायचं आहे. एवढी चांगली मराठी माणसं ही परदेशामध्ये आहेत त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून तुमची जी काही इच्छा असेल उद्योग विभागाकडनं ती पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करू एवढाच शब्द देतो, एवढंच वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.